आपल्या संघटनेच्या अध्यक्ष सन्माननीय वर्षाते, या ठिकाणच्या आमदार सन्माननीय गीताताई, निलमताई, आपल्या कार्याध्यक्ष संगीताताई, मंचावर उपस्थित माधव कुलकर्णी, यादव साहेब, पवार साहेब आणि आपण सर्व पंतप्रधान, आपल्या संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपलं कार्यालय इथे सुरू होत आहे आणि कार्यालयाच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न करू. गेले काही महिने आपण या संघटनेच्या उभारणीसाठी प्रयत्न करतो आणि हळूहळू संघटना आकार घेते. संघटनेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. संघटनेचा व्याप वाढेल तितका कमीच आहे आणि संगीताताई आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्वांना जोडून घेत आहेत, त्याच्यामधून ही संघटना या पुढच्या काळामध्ये खूप मोठी शेप घेईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आपले अनेक प्रश्न त्याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि मला विशेषतः वर्षाताईंबद्दल हे आवर्जून सांगायचं आहे की या क्षेत्रामधल्या लहान मोठ्या प्रश्नांची इतकी जाण असलेली अभिनेत्री ही आपल्या अध्यक्ष म्हणून लाभली ते आपलं सगळ्यांचं मोठं भाग्य. कारण पडद्यावर वावरणाऱ्यांना पडद्याच्या मागच्या अनेक गोष्टी जाणीव असते तशातला भाग नाही याचा तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल. आणि पण वर्षातही मी या प्रश्नांची जाण दाखवली, शासनासमोर हे मुद्दे त्या मांडत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे वजन आहे, त्यांच्या नावाचा जो दबदबा आहे, त्याचा फायदा नक्कीच आपल्याला हे विषय शासनाकडे चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी मांडण्यासाठी उपयोग होणार. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली संघटना स्थापन करून किती 2-3 महिने झालेत ना, 3 महिनेच झाले. आता आपण सुरुवात केली, प्रश्न समजून घेणं, त्या प्रश्नांमधून काय मार्ग काढायचा याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ द्यावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि संघटना स्थापन केली की लगेच प्रश्न सुटले असं होत नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे आणि शासन दरबारी जेवढे प्रश्न सोडवणं शक्य आहे, काही सुटतील, काही सुटण्याच्या रस्त्यात जातील, काहींसाठी परत भांडावं लागेल. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकचं सांगायचं असं की आम्ही भाकरी पूर्ण मागू, पण एक भाकरी अर्धी भाकरी नाही तर अर्धी घेऊ आणि उरलेल्या अर्ध्या भाकरीसाठी भांडत राहू. तसं करून आपल्याला जेवढे प्रश्न सुटतील ते सोडवणं आणि जे सुटणार नाही त्याच्यासाठी पुढचा संघर्ष करणं हे सगळं करावं लागेल. आणि या सगळ्या कामामध्ये आपण सगळे बरोबर आहोत, मी तुमच्या बरोबर आहे. आज मला आणखीन एका गोष्टीचा आनंद झाला की आज गीताताई आपल्या बरोबर आहेत. गीताताईंचा एका शब्दात वर्णन करायचं तर त्या दबंग आमदार आहेत आणि अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वाने आपल्या बरोबर उपस्थित राहणं, आपल्या बरोबर जोडून घ्यायचं मान्य करणं आणि आपल्याला सहकार्य करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गीताताईंच्या सहकार्याचा, गीताताईंच्या मार्गदर्शनाचा आपल्याला सगळ्यांना खूप उपयोग होणार आहे आणि मुख्यतः ह्या कार्यक्षेत्रात आहे की जिथे तुम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणात काम करता, त्यामुळे हा गीताताईंचा एक आधार आपल्याला मिळाला आहे. मी ताईंना एवढीच विनंती करेन की तुम्ही या संघटनेकडे पालक ह्या दृष्टीने बघा, पालकत्वाच्या नजरेने बघा आणि आम्ही सगळे तुमचेच आहोत ते लक्षात घेऊन तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. बाकी आपण कामं करत राहू, करत राहणार आहोत. मी तुला आता काही फार वेळ जास्त घेणार नाही. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नवं वर्ष आता जवळ आलं आहे, नवं वर्ष अधिक चांगल्या रीतीने आपण करू, साजरं होईल, चांगलं होईल, नव्या वर्षात नव्या गोष्टी चांगल्या होतील असा विश्वास बाळगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.